शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी तुमचा शेतकरी मित्र नानासाहेब सुद्रीक आणि तुम्ही पाहता जगाचा पोशिंदा हा चॅनल। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण तुरीवर चर्चा करणार आहोत। तुरीची शेंडा खोडणी का करायची आणि कधी करायची आणि ती त्याचे फायदे काय आहेत हे आज आपण पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, तुरीची खोडणी ही पहिल्या 31 दिवसानंतर तूर तुम्ही लागवड केली असेल किंवा टोकन पद्धतीने पेरली असेल किंवा टोकन पद्धतीने रोवली असेल तर पहिल्या 30 दिवसांनी तुरीचा शेंडा असा खोडायचा आहे आणि कोवळा असतो तो शेंडा खोडण्यास, त्यामुळे तुम्हाला काही एवढा त्रास होणार नाही। तुम्ही घरच्या घरी 1 एकर प्रमाणापर्यंत तूर खोडणी करू शकता। मित्रांनो, तूर खोडणीचे फायदे असे आहेत की तुरीचा शेंडा खोडल्यानंतर हे पासात शेंडा खोडल्यानंतर तुरीला वरच्या ठिकाणी परत 6 शेंडे म्हणजे 6 ब्रँचेस निघतात, 6 फांद्या फुटतात आणि या खाली ज्या फांद्या आहेत त्या पण लवकर पटपट डेव्हलप होतात म्हणजे मोठाल्या होतात। तर मित्रांनो, 6 फांद्यानंतर परत 45 दिवसांनी दुसरी तूर छाटणी म्हणजे परत 45 दिवसांनी तुरीचा परत शेंडा आणायचा आहे, त्यानंतर परत त्याला 6 फांद्या फुटतात म्हणजे अशा आपल्या छाटणीमुळे 12 फांद्या तर फुटतात आणि न छाटणी करता पण ज्या फांद्या फुटणार होत्या त्या पण त्या मोठ्याने डेव्हलप होणार आहेत। तर मित्रांनो, तुमची जर 1 एकरात 10 एकर तूर होत असेल, 10 क्विंटल तूर होत असेल तर तुम्हाला नक्कीच 15 ते 16 क्विंटल तूर तुमच्या तुरीच्या शेंडा छाटणीने होणार आहे। मित्रांनो, आणि शेंडा छाटणीबरोबर तुम्हाला दुसरं एक काम करायचं आहे ते म्हणजे तुरीचं विरळणं। आता तुमची जर हलकी जमीन असेल तर तुम्हाला ती एक फुटावरती 1x5 किंवा 1x4 तुम्हाला ती पेरणी करायची असते। तुम्ही पाहू शकता आता ही जमीन आपण ही जमीन भरलेलीच आहे पण धडक्यात हलकीच आहे, तर आपली 1 फुटावरतीला पेरणी आहे। जर तुमची भारी जमीन असेल तर तुम्ही 2x6 2x5 त्याची पेरणी किंवा टोकन पद्धत करू शकता। पण विरळणीमध्ये तुम्ही मोठ्या जमिनीमध्ये लांबीचं अंतर 2 फूट ठेवू शकता, कारण लहानपणी जरी तुम्हाला तूर पातळ वाटत असली तरी नंतर तुमच्या शेंडा खोडणीने आणि तुमच्या खत मात्रा देण्याने तुरी अगदी 6 ते 7 फुटापर्यंत मोठी होत असते, त्यामुळे तुम्ही 1 महिन्यानंतर तुरीची शेंडा खोडणी करणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुरीमध्ये मानली जाते। बरेच शेतकऱ्यांना ते माहीत पण नाही, तरी पण त्यांनी चालू वर्षी शेंडा खोडणीचा प्रयोग करून पाहावा, तुरीच्या उत्पादनामध्ये काही वाढ होते का नाही, प्रयोग करायला काय हरकत नाही। आपल्या शेतीमध्ये आपण दरवर्षी काही ना काही नवीन प्रयोग केले पाहिजेत आणि त्यातून अनुभव घेऊन उत्पन्न वाढते का कमी होते याचा पण अनुभव घेतला पाहिजेत। तर शेतकरी मित्रांनो, तुरीची विरळणी आणि शेंडा खोडणी हे आपण पाहिलं आहे। आता हे पा तुम्ही या ठिकाणी 3 रोप आहेत, त्यातलं 1 रोप तुम्ही उपटू शकता, अशा पद्धतीने उपटून घ्यायचं आहे। जर तुम्ही विरळणी केली नाही तर तुमचे खत मात्रा जर या झाडांना कमी पडली तर त्या शेजारी दोन्ही असल्यामुळे त्यांची मुळे एकमेकात गुंतलेली असतात आणि मुळाद्वारे जे अन्नग्रहण ते करत असतात ते त्यांना कमी पडत असतं शेजारी असल्यामुळे, म्हणजे थोडक्यात दाटी होत असते, त्यांना त्यांचे मुळे एकमेकात घुसलेले असतात। तुमची जे खत मात्रा वरून देत असतात ते पण त्यांना कमी पडलं तर अजून त्यांना अन्नद्रव्य ग्रहण करण्यास पूर्तता कमी होते, त्यामुळे त्यांची वाढ खुटते आणि त्यांना त्यांच्यापासून आपल्याला अपेक्षित उत्पन्न भेटत नाही। त्यामुळे कोणत्याही पिकाचं झालं तरी तुम्ही एक तर याप्रमाणे 2 फूट अंतर ठेवणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्ही जर तुमची तुरीची विरळणी करून घेतली नसेल, शेंडा करून घेतली नसेल आणि 1 महिना तर आता उलटलेलाच आहे, तर तुम्ही त्याची खोडणी आणि विरळणी करून घ्या। तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल। धन्यवाद।